वन नेशन वन इलेक्शन साठी उच्चस्तरीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांचा या समितीत समावेश आहे. डोंबिवलीत खोदकाम सुरू असताना गॅसची पाईपलाईन फुटून परिसरात भीती पसरली. एका खासगी कंपनीच्या इंटरनेटची वायर टाकायचं काम सुरू असताना जेसीबीचा महानगर गॅसच्या पाईपलाईनला धक्का लागला आणि ती फुटली. त्यानंतर गॅस गळती सुरू झाली. तात्काळ महानगर गॅसचं पथक तिथं पोहोचलं. अग्निशमन दलही दाखल झालं. त्यांनी पाईपलाईन दुरुस्त केली आहे. अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात अण्णा अपार्टमेंट या इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. गीता गुप्ता असे मृत महिलेचं नाव आहे. त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जीर्ण अवस्थेतल्या इमारतीचा धोकादायक इमारतींच्या यादीत पालिकेनं समावेश का केला नाही असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. छत्रपतींचा विचार म्हणजे